झाडाप्रमाणे उंच करणारा असं ताडासन. ताडाचं झाड ज्याप्रमाणे आपली मुळं जमिनीमध्ये घट्ट रोवून उभं राहतं, आपल्या पायावरती आपल्या शरीराचा तोल सावरून शरीर वरच्या दिशेला जास्तीत जास्त आणून सादर केलेला असं ताडासन. आणि त्यानंतर या खेळाडूंच्या पुढच्या आसनाला सुरुवात होते. एक पाय पुढं एक पाय मागे, पुढच्या पायावरती आपल्या शरीराचा तोल सावरून वीरस्थिती वीरासन. आणि त्यातूनच उपस्थित प्रेक्षकांना मानवंदना. केवळ समोरच्याच नव्हे तर पाठीमागच्याही प्रेक्षकांना मानवंदना देण्यासाठी पुन्हा एकदा डावा पाय पुढे करून वीरासन. आपल्या कपाळावरती ठेवलेला किंवा त्याचा तोल सावरू न देता, माफ करा, तोल ढळू न देता हे खेळाडू आपली आसनं सादर करतात. आणि यानंतर आपल्या पायाच्या स्नायूंची कमाल प्रसरणशीलता दाखवणारं हनुमानासन किंवा एकपाद प्रसारणासन. आणि जितक्या सहज दोन्ही पाय दोन दिशेला पसरवले जातात तितक्याच सहज ते एकत्र केले जातात. दोन्ही पाय एकत्र जुळवून पायाचे अंगठे पकडून सादर होतं पश्चिमोत्तानासन. पाठीच्या कण्याची पुढच्या बाजूला असणारी लवचिकता दाखवणारी. त्यातूनच धनुष्यातून बाण सोडणाऱ्या धनुर्धराची स्थिती आकर्ण धनुरासन किंवा कर्णपीडासन. ज्याप्रमाणे धनुर्धर बाण सोडण्याआधी त्याची प्रत्यंच आपल्या कानापर्यंत आणतो, त्याप्रमाणे पायाची प्रत्यंच कानापर्यंत आणणार हे आसन. आणि त्यातूनच एक ध्यानस्थिती पद्मासन. पर्वत शिखराप्रमाणे शरीराची स्थिती पर्वतासन. जिला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये. तिची प्रशिक्षक निकिता यादव, त्याचबरोबर सहकारी संग्राम कणसे आणि इतर सहकारी आर्याचा हे प्रात्यक्षिक सोपं करण्यासाठी तिथं मदत करताय. जमिनीशी विशिष्ट कोण करून उभा असलेला हा मल्लखा आपल्या वजनाच्या सहाय्यानं आधारावर दाबून धरून
आर्यान आपल्या दोन्ही पायाची पकड मल्लखांबाच्या गळ्याभोवती लावलेली आहे आणि आपली पकड स्थिर करून पहिली स्थिती सादर केली. प्रेक्षकांना विनंती आहे, हे प्रत्यक्षात अत्यंत कठीण त्याचबरोबर मनाची एकाग्रता ठेवून करण्याचं असल्यामुळं कृपया प्रात्यक्षिक संपल्यानंतर प्रतिसाद्याला किंवा टाळ्या वाजवावे. आर्याचा थोडासा जरी तोल ढळला तरी तिच्या जीवाला धोका असल्यामुळं माझी सर्वांनाच विनंती राहील, हे प्रात्यक्षिक चालू असताना संपूर्ण शांतता बाळगण्यात यावी. यासाठीच मी माझं समालोचनही काही काळ बंद करणार आहे. आर्याचं प्रात्यक्षिक संपल्यानंतर या समालोचनामधून या प्रात्यक्षिकाची माहिती देता येईल. धन्यवाद. पूर्ण करणे आर्या यशस्वी झाली आहे. आपण पाहतात मल्लखांब फिरत असताना चौरंगाच्या एका टोकाला जाऊन पुन्हा एकदा मध्यभागी परत आला. या मल्लखांबात पुन्हा दिलेल्या छेदामुळं मल्लखांब आपल्या आधाराला कोण करून उभा राहतो आणि त्यामुळं